नमस्कार. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वप्रशांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे स्थूलपणावरती असणारे विश्वामृत उपचार, आणि याविषयी चर्चा करण्यासाठी साक्षात वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांचे नमस्कार. सर नमस्कार. वैद्यराजांचं व्यक्तिमत्व आता संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहे, खास करून विविध जनजागृतीपर कार्यक्रमामध्ये आणि आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसाराला वाहून घेतलेलं असं वैद्यराजांचं व्यक्तिमत्व आहे. गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ आयुर्वेदाची सेवा करत असताना 25,000 अधिक विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचं प्रशिक्षण त्यांनी दिलेलं आहे. पण केवळ आयुर्वेदिक स्टुडंट्स किंवा विद्यार्थ्यांनाच नव्हे तर सर्वसामान्यांपर्यंत आयुर्वेद पोचावा हे ध्येय किंवा हा ध्यास ठेवून खास करून वैद्यराज काम करत आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात आणि विश्वामध्ये आता विश्वामृत हा परिवार पसरलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता विश्वामृत चिकित्सालय पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी आपली सेवा देत आहे, ह्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. त्यासाठी संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या, आणि आपल्याला जर का खास करून स्थूलपणावरती असणारे विश्वामृत उपचार ह्यांच्याविषयी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर आपण पुढील नंबरवरती घेऊ शकता. आपल्याला माहितीच आहे की स्थूलपणा किंवा ज्याला ओबेसिटी म्हटलं जातं हा पूर्वीच्या काळी थोडासा उतार वयामध्ये दिसणारा आजार होता. भारतामध्ये खास करून सेंट्रल ओबेसिटीचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे पोटावरती आणि हिप्सवरती किंवा नितंबावरती चरबीचं प्रमाण जास्त असतं. पण आता गेल्या काही वर्षांमध्ये मुलांमध्ये सुद्धा ओबेसिटीचं प्रमाण आपल्याला वाढलेलं आढळतंय, आणि ओबेसिटी किंवा स्थूलपणामुळे होणारे विविध प्रकारचे आजार ज्याच्यामध्ये मधुमेह हा नंबर एकचा आजार आहे, पण त्याच्याच बरोबरीने स्त्रियांमध्ये होणाऱ्या स्थूलपणामुळे येणारं स्त्रीरोग किंवा वंध्यत्व, संधिवातासारखा आजार, गुडघेदुखी, मणक्यांचे आजार, निद्रानाश किंवा स्लीप ॲपनिया, दम लागण्यासारखा आजार, वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा विकार आपल्याला बघायला मिळतात. आणि एवढंच नव्हे तर आता नंबर वन ठरलेला किलर डिसीज, हार्ट अटॅक सारखा आजार सुद्धा स्थूलपणामुळे आपल्याला बघायला मिळतो आहे. विविध आजारांवरती जर का मात करायची असेल तर आपल्याला सर्वप्रथम स्थूलपणा कमी करणं आवश्यक आहे, त्याच्यावरती मात करणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच खास स्थूलपणावरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांच्याकडनं. नमस्कार पुन्हा एकदा सर, आणि कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आपण आजपर्यंत विविध विषयांवरती मार्गदर्शन केलेले खास करून कारण गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघतोय की हा स्थूलपणाचं प्रमाण वाढलेलं आढळतंय, खास करून भारतासारख्या विकसनशील देशामध्ये ज्या ठिकाणी पूर्वी स्टार्वेशन होतं किंवा कुपोषण होतं तिथे आता उलट परिस्थिती निर्माण झालेली आहे. अर्थात त्याला आहार विहार आपल्याला असणारा लाईफस्टाईलचा एक भाग आहे, पण ह्याला एक जेनेटिक्सचा सुद्धा एक म्हणूया भाग आहे, जनुक शास्त्राचा सुद्धा. एकंदरीतच स्थूलपणा म्हणजे काय आणि आयुर्वेदाने त्याची कशी व्याख्या किंवा लक्षणं सांगितलेली आहेत? कसं आहे, आधुनिक शास्त्र बॉडी मास इंडेक्स किंवा हाईट वेट चार्ट असं सांगतो, पण जुना ऋषीमुनींचं म्हणणं ह्या पद्धतीचं नाही आहे. कारण शरीरातला मेद हा जो घटक आहे तो सप्त धातूंच्यापैकी आहे. 7 धातू आयुर्वेदाने सांगितलेले आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थिमज्जा आणि शुक्र. तर 3 धातू एकीकडं, 3 धातू दुसरीकडे, मध्ये काटा जो आहे तो म्हणजे मेदात आहे. रस, रक्त, मांस एका बाजूला, मध्ये मेद, अस्थिमज्जा, शुक्र. त्यामुळे मेद हा शरीरातला जर बिघडला तर त्यांनी सगळ्या पद्धतीचे आजार उत्पन्न होऊ शकतात. मेद कमी होण्यातून उत्पन्न होणारे आजार आणि मेद जास्ती होण्यातून उत्पन्न होणारे आजार, असंच कोणत्याही आजाराचं वर्गीकरण त्यामुळे करता येतं. त्याला आम्ही संतर्पण आणि अपतर्पण असं म्हणत असतो. तर या मेदाची शरीरातली जी गरज आहे ती कशासाठी आहे, तर त्यासाठी एक सूत्र आयुर्वेदानं सांगितलेलं आहे, प्रीणनम जीवनम लेपो स्नेह धारण पूर्णे गर्भपादस्य कर्माणी धातूनाम क्रमशो विधु, असं. म्हणजे प्रत्येक धातूचं त्यात काम सांगितलेलं आहे, रसाचं प्रीणन असं काम आहे, तसं मेदाचं शरीराला स्नेहन करणं किंवा तेलकटपणा आणणं हे महत्त्वाचं काम आहे. हे जर तुमच्या शरीरातलं फार वाढलं तर तुम्हाला वेगवेगळे आजार उत्पन्न व्हायला लागतात, त्याला आपण आता स्थूलपणा किंवा ओबेसिटी असं म्हणतो. आणि हे जर कमी व्हायला लागलं तर शरीरात कोरडेपणा वाढून वाताचे आजार मागे लागायला लागतात. मेद वाढल्यानंतर उत्पन्न होणारे आजार हे प्रायः कफातून उत्पन्न होणारे असे असतात. तर ही घटना जी आहे ना ती लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि 0 फिगरच्या मागं लागून 40 वर्षाची किंवा 50 वर्षाची स्त्री व्यायाम करते आणि 17 वर्षाच्या मुलीसारखी दिसायचा प्रयत्न करते तर हा शुद्ध वेडेपणा असतो. त्याच्यामुळे मग त्वचा जी असते ती काळवंडायला लागते, डोळ्याखाली काळी वर्तुळायला लागतात, चेहरा जो आहे तो खूप सुकलेला असा दिसायला लागतो, तक्क्याला जसा आभरा घातला जातो तसं त्या स्त्रीचं स्वरूप येऊन सगळीकडची त्वचा तिला लोंबायला लागते. तर हे बरोबर नाही आहे. आपल्या शरीरात विविक्षित मेद हा असायलाच पाहिजे. कोलेस्ट्रॉल खूप वाढलाय असा त्याचा भाऊही नाही करायला पाहिजे, कारण कोलेस्ट्रॉल खूप वाढल्याने हार्ट नॉर्मल आहे असंही लक्षात येतं आणि कोलेस्ट्रॉल जे आहे ते नॉर्मल असताना हार्ट अटॅक आहे असंही दिसतं. तर ह्या थेरी जे आहे ज्या आधुनिक शास्त्राने मांडलेल्या आहेत त्याचा तुम्ही आदर कराही, पण त्याच वेळेला आपलं भारतीय शास्त्र काय म्हणतं हे लक्षात घेणं सुद्धा गरजेचं असतं. तर ह्या अनुरोधाने स्फिक स्तनोनर लंबनम, हे स्फिक म्हणजे आपल्या नितंबाचा भाग जो आहे तो, स्तन जे आहेत ते आणि उदर याचं लंबन म्हणजे लोंबणं,
हा प्रकार जो आहे तो आयुर्वेदाने सांगितलेला आहे. स्थूलपणामध्ये स्थूलपणा उत्पन्न झाल्यानंतर दम लागतो. स्थूलपणामुळे हे आत्ता सांगितलं तसं स्वीकरण जर लंबन हे लक्षण येतं, नपुंसकत्व येऊ शकतं, शरीराला दुर्गंधी येऊ शकते, असे ते वेगवेगळे दोष सांगितलेले आहेत मेदामुळे येणारे. आणि हे ज्यांना दिसतात तो माणूस स्थूल असं म्हटलं जातं. त्याचा परिणाम म्हणून आपल्या श्वासोच्छ्वासाची गती जी आहे ना ती धाप लागल्यासारखी जी उत्पन्न होते आणि शरीराला जो विसविशीतपणा येतो त्यामुळे अनेक आजारांचं आगर असं आपलं शरीर होतं. ह्या हिशोबाने स्थूलपणाचा विचार जो आहे तो आयुर्वेदाचा लक्षात घेण्यासारखं आहे. स्थूलपणामुळे कोणते आजार आपल्याला दिसतात? आता व्यवहारात आपण जसं बघतो तर कफाचे जे जे म्हणून आजार आहेत ना ते सगळे त्याच्यामध्ये दिसतात. अत्यंत विकृत आणि खूप भूक लागणं हे पहिलं लक्षण त्याच्यामध्ये येतं. घामाला दुर्गंध येणं आणि घामाचे दाग पडणं असा दुसरा प्रकार त्यात होतो. आयासेने श्वास म्हणजे थोडं चाललं तरी दम लागणं हा प्रकार त्यात उत्पन्न होतो. सगळं पोषण मेधधातूकडं गेल्याकारणं इतर धातूंची कर्म कमी पडायला लागतात. त्यातने अॅनिमिया किंवा पांडूसारखा आजार मागे लागू शकतो. शौचाच्या मार्गामध्ये मुळव्याधीचे कोंब येणं हा प्रकार त्यात होऊ शकतो. यकृतामध्ये मेस साचून फॅटी इन्फिल्ट्रेशन ऑफ लिव्हर जे आहे ते होऊ शकतं की ज्याच्यामध्ये नंतर मोठे बदल होऊन कॅन्सरपर्यंतसुद्धा ती मजल जाऊ शकते. ह्याच्याबरोबरीनं आत्ता जसं मगाशी आपण म्हटलं तसं वाताचे काही आजार जसे मेद कमी केल्यामुळे उत्पन्न होतात तसं मेद वाढल्याकारणाने काही गोष्टी उत्पन्न होतात. त्यात दमा आणि खोकला हे लागू शकतं. रक्तवाहिन्या आत चोंदू शकतात. हृदयाचे आजार त्यातनं उत्पन्न होऊ शकतात. नपुंसकत्व येऊ शकतं. स्त्रियांना मुलं न होण्याचं महत्त्वाचं कारण जे आहे ते अंगामध्ये मेद भरणं किंवा स्थूलपणा हे आहे. तर हा सगळा भाग जर लक्षात घेतला तर माणसाने चार घास कमी खाणं हे करायला पाहिजे. धर्मशास्त्रामध्ये तर असं सांगितलेलं आहे की गायीला तहान लागलेलं असताना पाणी प्यायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या पटकन वेळामध्ये अन्न व्हायला पाहिजे खाऊन. आणि दुसरीकडे त्याची मात्रा सांगितली की तीन मुठी शिजलेलं अन्न जे आहे ते माणसाने खायला पाहिजे. ओके. तीन मुठी भात घेतला तर तो खूप तयार होतो पण तीन मुठी अन्न असं जर तुम्ही म्हटलं तर तीन मुठी अन्न खायला गायीला पाणी प्यायला जेवढा वेळ लागतो तेवढा लागतो. आणि कोणताही माणूस मग स्थूल होत नाही, शेलाटा राहतो. वय जसं वाढेल तसं माणसाचं शरीर हे खारकेसारखं सुकायला पाहिजे, भोपळ्यासारखं फुगून उपयोग नाही आहे. हा महत्त्वाचा एक भाग आहे. त्यामुळे वजन कमी झालंय वजन कमी झालंय असा फारसा विचार नाही करायला पाहिजे. आणि खूप वजन वाढलेलं नाही आहे ना, आपण नॉर्मल आहे ना हे बघणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी माणसाची जेवढी उंची आहे तेवढी दोन्ही हात पसरल्यानंतर त्याचा विस्तार पाहिजे. ह्याला आयाम आणि विस्तार असं म्हणतात. आणि ते जर नॉर्मल असेल तर तो माणूस कसाही दिसत असला, मगाशी सांगितलं तसं अगदी सगळं अंग लोंबतंय असं जर नसेल आणि त्याला हे सांगितलेले आत्ताचे आठ दोष नसतील तर तो माणूस आयुर्वेदाचा नॉर्मल आहे. त्याला वजन कमी करताना आतताईपणा करायचं नाही. दुसऱ्याचं शरीर बघून आपण आपलं वजन आणि शरीर तयार करायचं नाही. त्यासाठी वैद्याचा सल्ला घ्यायचा, आपल्या बॉडी कॉन्स्टिट्युशनचा विचार करायचा आणि त्यानुसार मागं लागायचं. येस. आज या ठिकाणी भरपूर नैसर्गिक वनस्पती मला आणलेली दिसतात. खास करून स्थूलपणावरती मात करण्यासाठी काय मार्गदर्शन करता येईल? त्याच्यात खूप छान वनस्पती आहेत. त्यापैकी पहिली एक वेगळा एक पदार्थ मी तुम्हाला दाखवतो. तर हा जो पदार्थ आपल्याला आता दिसतोय वाटीमध्ये तर तो अश्मजंतू किंवा शिलाजित नावाचा प्रकार आहे. ह्याला गोमूत्राचा वास येत असतो आणि हे एका विविक्षित अशा निवडुंगाच्या मुळापासून जमिनीतून पाझरत पाझरत जेव्हा ते दगडातून बाहेर पडतं त्यावेळी त्याला शिलाजित असं म्हटलं जातं. तर ह्याच्यातले बरेचसे गुणधर्म जे आहेत ते त्रिधारी निवडुंगाच्या मुळासारखे असतात. आणि हे औषध जे आहे ते 500 मिलीग्रॅम सकाळी आणि 500 मिलीग्रॅम संध्याकाळी असं दोन वेळेस जर त्रिफळ्याच्या काढ्यावरती घेतलं आणि त्यात मध घालून घेतलं तर शरीरातली अतिरिक्त मेदाची संचिती आहे ती उत्तम पद्धतीने कमी येते. दुसरं हिरडा बेहडा आणि आवळकाठी अशी तीन औषधं आहेत आयुर्वेदातली, ती आपल्या इथं समोर ठेवलेली आहेत. त्यातली दोन मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवून घेतो. तर आता उजव्या हातामध्ये माझ्या जे दिसतंय ते म्हणजे बेहड्याचं फळ आहे, त्याला अक्षद्रुम असंही म्हणतात, कलिद्रुम असंही त्याला म्हणतात. आणि दुसरं जे हे दिसतंय ते म्हणजे हरितकी नावाचं फळ आहे. तर हे हरितकी नावाचं फळ आणि हिरडा आणि त्याच्याबरोबर बेहडा आणि आवळा हे तीन एकत्र गेले त्याला त्रिफळ असं म्हणतात. आणि या त्रिफळ्याचं सेवन किंवा त्याचा काढा जर सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेला मधातून घेतला तर अंगारची चरबी जी आहे ती अतिशय अप्रतिमरित्या कमी येते. ह्याचा दुसरा एक असा भाग आत्ता लक्षात आलेला आहे आमच्या 30 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये. जुन्या कॅन्सरच्या लोकांना आम्ही जेव्हा 1985 सालापासून औषध देत होतो तर त्यातल्या बऱ्याच लोकांना रिलॅप्स ऑफ मॅलिग्नन्सी झालेली नाही आहे, म्हणजे कॅन्सर पुन्हा उत्पन्न झालेलं नाही आहे. तर त्या लोकांची प्रिस्क्रिप्शन बघता मला लक्षात की हे औषध त्यांच्यामध्ये कॉमन दिलं गेलेलं आहे की ज्यांना आत्ता आज मितीला 2015 पर्यंत पुन्हा कॅन्सर झालेला नाही आहे. तर स्थूलपणा आणि कॅन्सरचा जवळचा संबंध आहे व्हाया मधुमेह. तर त्यासाठी सुद्धा हे औषध उपयोगी पडतं. आणि रोज रात्री 1 चमचा त्रिफळा चूर्ण, 1/2 चमचा मध आणि 1 चमचा तूप ह्याच्याबरोबर जर निरंतर घेतलं तर कोठा साफ होतो, शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होतं, बुद्धिस्मृती एकाग्रता वाढते, तरुण वय टिकून राहतं, केस काळे व्हायला लागतात आणि मॅलिग्नन्सी आधी झालेली असेल तर ती पुन्हा येत नाही. इतके चांगले परिणाम
त्याच्याबरोबर येतात आणि ह्या बरोबरीने शरीर जे आहे ते शेलाटं राहतं आणि त्याला कामाचा दुर्दम उत्साह त्या माणसाच्या ठिकाणी दिसून येतो. ओके, सो एवढे सगळे चांगले फायदे आहेत ह्या औषधाचे, म्हणजे केवळ स्थूलपणा कमी करणं असं नव्हे तर एनर्जी टिकवून राहण्यासाठी आणि एकंदरीतच चिरतारुण्य मिळवण्यासाठी म्हणता येईल असा ह्या औषधाचा वापर आहे. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती स्थूलपणावरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. मला आवर्जून सांगावं असं वाटतं, आता विश्वामृत चिकित्सालय पुणे मुंबई या दोन्ही ठिकाणी आपली सेवा देते हे खास करून. त्याचप्रमाणे ज्या जनसामान्यांना आयुर्वेदामध्ये रुची आहे त्यांना त्यांच्यासाठी मोफत आयुर्वेदाचं प्रशिक्षण या ठिकाणी उपलब्ध आहे. आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसाराला वाहून घेतलेले असे हे विश्वामृत चिकित्सालयामध्ये आता सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत. पण खास करून जो आपला आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे स्थूलपणा आणि स्थूलपणामुळे उत्पन्न होणारा मधुमेह किंवा इतरही विविध प्रकारचे आजार, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार, त्याचप्रमाणे संधिवाता सारख्या आजार किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इतर आजार ज्याच्यामध्ये स्लीप ॲपनिया, दम लागणं म्हणता येईल अशा प्रकारचे आजार, ह्या सर्व आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत. त्यासाठी आपण जरूर स्क्रीनवरती जे नंबर्स बघतात ते टिपून घ्या, आपले प्रश्न पुढील नंबरवरती जरूर विचारा. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर, आम्हाला आपण काही वनस्पती आणि हे दाखवलं की कशा रीतीने ह्याचा वापर करता येऊ शकतो, त्याच्यामध्ये हिरडा बेडा होता, शिलाजितासारखी गोष्ट होती, ह्याच्या पुढे जाऊन आम्हाला अजून कुठल्या वनस्पती अजून दाखवण्यासारख्या आहेत त्या माझ्या मते आता आपण बघूया. तर इथं आता पहिले ना ही जी वनस्पती आहे ती खदीर म्हणजे कात आहे, पानातला जो कात असतो ना तर ह्याच्या नारापासून तयार केला जातो. या खदिराचा अशी खासियत आहे की घोडा जो आहे त्याला जरी खदीर खायला घातला तर त्याच्या शरीरातलं शुक्र जे आहे ते कमी होतं आणि त्याचा मेदी कमी होतो. तसं मनुष्याच्या बाबतीत कात जो आहे तो मधावर त्याचा काढा करून जर घेतला गेला, मगाशी त्रिफळ्याचा काढा सांगितला तसा, तर यांनी सुद्धा मेद खूप चांगल्यापणे झडतो. स्त्रियांच्या बाबतीत हे औषध जास्ती वापरावं, पुरुषांच्या बाबतीत त्या मानाने कमी वापरावं, कारण पुरुषांच्या शरीरातलं जे सीमेन आहे, शुक्र धातू आहे, तो यांनी कमी होऊ शकतो. त्यामुळं मेद झडण्यासाठी स्त्रियांना हे अप्रतिम उपयोगी पडणारं असं औषध आहे. दुसरी इथं एक वनस्पती आहे, हे सगळ्यांना माहीत असेल, आपल्या धर्मशास्त्रात सुद्धा याचा वापर केलेला आहे, ते म्हणजे सातू. सातू नावाचं जे धान्य आहे ते आता आपल्या समोर आहे, गव्हाच्या कॅटेगरीत ज्याला घालता येईल अशा पद्धतीचे हे धान्य आहे. आणि याचं बार्ली वॉटर वगैरे जे आहे ते विकत मिळतं किंवा त्याचं पाणी जे आहे ते तर्पणासाठी किंवा उत्साह उल्हास वाढण्यासाठी उपयोगी पडतं. पण तुम्ही असं लक्षात घ्या की त्रिकटू चूर्ण किंवा व्यवषादी चूर्ण म्हणून एक सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये, तर ते व्यवषादी चूर्ण 1 चमचा आणि ह्या सातूचं पीठ 4 चमचे, 1 चमचा त्यात तेल, 1 चमचा तूप आणि 2 चमचे मध, असं जर ढवळून त्याचा मंड तयार करून घेतला, सूपसारखं तयार करून घेतलं, सकाळी एकदा आणि संध्याकाळी रात्र पडायच्या आत, तिन्ही संध्याच्या आत जर घेतलं गेलं आणि दुपारी माफक जेवण जर ठेवलं, ते सुद्धा चण्याच्या डाळीची भाकरी वगैरे असं जर खाल्लं, तर शरीरातलं वजन जे आहे ते 1 आठवड्याला 1.5 किलो एवढ्या पद्धतीने कमी यायला लागतं. याबरोबर तुम्ही जर प्राणायाम केलात, त्याच्यामध्ये प्राधान्याने कपालभाती प्राणायाम जर रोज 20 मिनिटं केला न चुकता आणि न थांबता, तर 800 ग्रॅम वजन एका दिवशी कमी होऊ शकतं. आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही अंगाला उठणं जर लावलं वेगळ्या पद्धतीचं, कुळथाचं उठणं लावलं तर त्याचा खूप चांगला परिणाम येतो. उद्वर्तनाच्या किंवा उठण्याच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे, उद्वर्तनम कफहरम मेदसा प्रविलापनम स्थिरीकरम अंगानाम त्वक प्रसाद करम परम. तर त्वचा चांगली होते, मेद कमी होतो, कफ कमी होतो, वजन कमी होतं, सेंट्रल ओबेसिटी जी आहे, नितंबाचा भाग वाढणं, मांड्याला मांड्या घासून बायकांना आग होते आणि तिथं कातडी निघते, जननेंद्रियाला खूप खास उठते, अशा सगळ्यासाठी हे औषध खूप उपयोगी आहे. तर हे सातूच्या पिठाचं औषध जे आहे ते व्यवषादी सत्तू ह्या पद्धतीने चरकसंहितेमध्ये सूत्रस्थानामध्ये आलेलं आहे. लंघन भ्रूण अध्याय जो आहे त्याच्यामध्ये आणि संतर्पण अपत्रपणाच्या अध्यायाच्या संबंधात ते आलेलं आहे. तर ह्याचा अप्रतिम उपयोग होतो आणि इतकी रत्न चांगली जी आहेत ना ती लोकांना माहीत नसतात. आणि लोक मग 8-8, 10-10 वेळा खून वजन कमी करायचा प्रयत्न करतात, त्याच्यामागं त्यांची अशी भूमिका असते की स्ट्रेस टेन्शन किंवा एन्झायटी किंवा त्रास वाढला तर लोक खात असतात. बरोबर, हे मनावरती कंट्रोल ठेवलं तर ही गोष्ट निघणार आहे, प्राणायाम आणि ही गोष्ट निघणार आहे. तर 2 वेळा खाऊन आणि ते माफक खाऊन व्यायाम करून वजन कमी करणं हे योग्य आहे. 8-8, 10-10 वेळा खाणं म्हणजे काय आहे, शरीरातल्या अग्नीचा तो अवमान आहे आणि अध्यक्षण असं त्याला म्हणतात आणि त्याने आमाची उत्पत्ती होते. आणि आमदोषम महागोरम वर्जेत विष संज्ञकम असं म्हटलेलं आहे, तुम्ही शरीरात विष निर्माण करता आणि मोठ्या मोठ्या आजाराला तुम्ही बळी पडता आणि नंतर तुम्हाला पुन्हा तुमचं वजन वाढतं. तर हा अघोरी प्रकार लोकांनी कुठेही जाऊन करू नये आणि वैद्याचा सल्ला लक्षात घेऊन भारतीय शास्त्र काय सांगतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हा एक भाग झाला. दुसरी एक वनस्पती इथं आहे
ही सगळ्यांना माहीत असलेली वड नावाची वनस्पती आहे. वडाच्या पारंब्या ज्या आहेत त्याला वटजटा असं म्हणतात. तर त्याचा काढा तयार करायचा आणि त्याच्यामध्ये मध घालून जर दोन वेळा घेतला गेला तर शरीर उत्तम पद्धतीने बारीक होतं आणि ह्याच्यामध्ये शुक्रधातू वाढवण्याचं सामर्थ्यसुद्धा या वनस्पतीमध्ये आहे. ते सुद्धा उत्तम पद्धतीने वाढायला लागतं. आपलं शरीर लोंबत असतं ते यांनी उत्तम पद्धतीने त्याला काठिण्य उत्पन्न होतं. आणखीन एक इथे वनस्पती आहे, याला जंबू किंवा जांभूळ असं म्हणतात. येस, या वनस्पतीची जी फळं आहे ती त्या फळाच्या दिवसात एकत्र करायची, त्याचा रस काढायचा आणि रस काढल्यानंतर मग त्याला तो गरम करून एका काचेच्या पात्रामध्ये भरून ठेवायचा 21 दिवस की त्याचा शिरका किंवा व्हिनेगार तयार होतो. आणि तो ते व्हिनेगार जे आहे ते सकाळी रात्री एक एक चमचा जर घेतलं गेलं तर शरीरातला मेद हा पार झडून निघतो. 63 दिवस हे औषध करावं, त्याचा अप्रतिम फायदा होतो. आंबट रसाने ज्यांना त्रास होतो त्यांनी ह्याच्यावर सुवर्णसूचक नावाचं औषध घेतलं तर त्यांना निश्चित चांगला फायदा होतो. आपण या ठिकाणी ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचं स्वागत. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे ते लठ्ठपणावरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी. आपण जे संपर्कासाठी नंबर बघत आहात स्क्रीनवरती ते जरूर टिपून घ्या. जर का आपल्याला विविध प्रकारच्या आजारांवरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी मार्गदर्शन हवं असेल आणि खास करून आजचा जो कार्यक्रमाचा विषय आहे लठ्ठपणावरती असणारे विश्वामृत उपचार, तर त्याच्यासाठी पुढील नंबरवरती आपण जरूर फोन करा. आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी, जे आपल्याला मार्गदर्शन करत आहेत खास करून लठ्ठपणावरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी. पुन्हा एकदा सर कार्यक्रमाकडे वळत असताना सर आपण आम्हाला अमूल्य माहिती दिली की कशा रीतीने आज जे आपलं शास्त्र आहे ज्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे स्थौल्याचं आणि त्याचप्रमाणे त्याच्यावरती असणाऱ्या विविध प्रकारच्या उपचार पद्धतींचा ज्याचा फायदा हा आजच्या आपल्या सर्वच रुग्णांना होऊ शकतो, खास करून स्थूलपणा घालवण्यासाठी विशेष प्रकारच्या वनस्पती आहेत त्याही आपण बघितल्या. अजून काही वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा उपलब्ध आहेत काय सांगता येईल? कितीही वैद्य आणि रुग्ण नाचला तरी काही जणांचे वजन कमी होत नाहीत असं लक्षात येतं आणि याच्यात स्त्रियांचा नंबर पहिला असतो आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला हार्मोन इम्बॅलन्स असतो ना तेव्हा ही घटना घडते. आणि तुम्ही खाण्यापिण्याचं आणि व्यायामाचं कितीही प्रकरण सांगितलं तर ते काही उपयोग होत नाही. 10% रुग्ण असतात. तर अशा वेळेला जलौका उच्चारण आणि अग्निकर्म ही ट्रीटमेंट जी आहे ती खूप उपयोगी पडते. तर त्यासाठी काय होतं, थायरॉईड फंक्शन जर व्यवस्थित नसेल तर त्याचा परिणाम म्हणून वजन जे आहे ते कमी येत नसतं. बीजग्रंथींच्या मध्ये गाठी झालेली असेल किंवा PCOD असेल तरी हाच प्रकार घडू शकतो. मस्तिष्कामध्ये असलेली जी पीयूषका ग्रंथी जी आहे पिट्युटरी ग्लँड त्याच्या संबंधाने काही आजार असताना सुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडतात. यकृताच्या संबंधाने काही आजार असताना सुद्धा ही घटना घडते. तर ह्या सगळ्या वेळेला बाकीच्या औषधाचा विचार जो आहे तो सोडून त्या शरीरामध्ये असलेला जो स्थूलपणाच्या बरोबरचा आजार आहे, बऱ्याच वेळा मुळव्याधी असते किंवा आता सांगितलेले आजार असतात, बऱ्याच वेळा हृदरोग असतो, बऱ्याच वेळा संग्रहणी नावाचा आजार असतो, बऱ्याच वेळा आव पडत असते, बऱ्याच वेळा मूतखडा असतो, तर ह्या सगळ्या ज्या जोडगोळ्या आहेत ना त्याचा खूप महत्त्वाचा विचार करायला लागतो. कारण मूळ आजार तो असतो, स्थूलपणा हा त्याचं मॅनिफेस्टेशन असतं आणि त्यामुळे स्थूलपणाच्या मागं लागण्यात काहीही अर्थ नसतो. त्याचा जो मालक आहे त्याच्या मागं लागणं गरजेचं असतं. तर ह्याच्यासाठी इथं मी दरवेळी दाखवतो तो एक भाग केडा जो आहे तो म्हणजे जलौका म्हणून आहे जळवा. आणि या जळवा ज्या आहेत त्या काही विविक्षित ठिकाणी लावायच्या. यकृताच्या बाजूला ही जळू लावायची, स्थपनी मर्म म्हणून जे सांगितलं त्याच्या जवळ ही जळू लावता येते. नंतर घशाच्या दोन्ही बाजूला ऊर्ध्वयकृत विकाराच्या संबंधाने जिथं आपण जळवा लावतो त्या ठिकाणी जळू लावता येते. आणि डोक्याला काकी स्थान म्हणून जे आहे त्या ठिकाणी जलौकावचारण करायचं. आठवड्यातून 2 वेळा असं जलौकावचारण करून जर इतर औषध दिली गेली तर ज्यांना एंडोक्राईन सिस्टीमशी संबंधित इन्सल्ट्स आहेत आणि ज्याच्यामुळे स्थूल वाढलेलं आहे ह्याच्यासाठी हे अप्रतिम उपयोगी पडणारं औषध आहे. तर हा एक भाग झाला. दुसरं, हे ज्या वेळेला शक्य होत नाही आणि वातात स्थूल वात नावाचा प्रकार असतो आणि स्थूलपणा आलेला असतो तर अशा वेळेला काय होतं, दंडगोलाकार असं घट्ट शरीर असणं हे मांसाचं स्थौल्य असतं आणि अंग पिळपिळीत आहे, वरती दंड जाड आणि मनगटा एकदम खाली अशी निमुळती अशी बारी झालेली आहेत असं स्त्रियांना बऱ्याच वेळेला हे स्थौल्य गर्भाशय काढल्यानंतर दिसून येतं आणि त्यांच्या अंगावरनं लाटा जात असल्यासारखं तो मेद हलत असतो त्यांच्या शरीरातला. तर हे मेदाचं स्थौल्य आहे, म्हणजे मांसाचं स्थौल्य वेगळं आणि मेदाचं वेगळं. तर ज्या वेळेला मेदाचं स्थौल्य असतं त्यावेळेला हे अग्निक्रम माकी ही शलाका आम्ही वापरतो. तर हा सोन्याचा तुकडा पुढे लावलेली ही सुवर्ण शलाका नावाची गोष्ट आहे आणि अग्निवरती ही गरम करून चांगली रेड हॉट झाल्यानंतर काही विविक्षित मर्मांच्या ठिकाणी त्याच्याजवळ आम्ही अग्निकर्म करत असतो तर शरीरातल्या वाताचा त्यांनी शमन होतं आणि शरीरातला मेद आहे तो कमी यायला लागतो. अशा लोकांना आम्ही तिळाचं तेल प्यायला देतो.
तर शरीरात वाढलेला वृक्ष उन्हाचा वाद त्यांनी कमी होतो आणि तेल पिल्याने यांची वजनं झपाट्याने कमी येतात. तर हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आणि हे लोकांना माहीत नसतं. आयुर्वेद म्हणजे झाड पाल्याचं औषध किंवा मुळव्याधीचं औषध देणारे किंवा पोटाच्या आजारासाठी औषध देणारे वैद्य लोक, असा जो भारतीय लोकांचा शिकलेल्या लोकांचा समज आहे ना, तो निघण्यासाठी जवळच्या वैद्याकडे जाऊन त्यांनी स्वतःचं प्रबोधन करून घेणं गरजेचं आहे. ह्याच्याबरोबरीनं आपण जेव्हा विचार करतो की पंचकर्मातल्या काही गोष्टी आपण वापरू शकू का, तर त्यासाठी पंचकर्मातला बस्ती लेखन बस्ती म्हणून जो आहे तो गोमूत्र घालून जर दिला गेला तर वजन हे झपाट्या कमी येतं, शरीरातला मेद कमी येतो आणि त्वचा लूज न पडता हा भाग चांगल्या पद्धतीने उत्पन्न होऊ शकतो. ओके, सो हा म्हणजे पंचकर्मामध्ये सुद्धा लेखन बसती हे प्रकार आपण सांगितले. सर, आपण भाताच्या पेजेचं बऱ्याचदा वर्णन करता ह्याच्यासाठी, तर त्याचा कसा होतो आणि पुनर्नवा या वनस्पतीचा आपण कशा रीतीने वापर केलेला आहे याच्यामध्ये? आता कसं आहे, पुनर्नवा ही वनस्पती जी आहे ती व्यवस्थापन गणामध्ये सांगितली, म्हणजे तरुण पण टिकवणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्याचा आवळा जसा सांगितले तशी पुनर्नवा सांगितली आहे. पुनपुन्हा नवमी याती ती पुनर्नवा, जी दरवर्षी तरुण होते तिला पुनर्नवा असं म्हणतात आणि तिला वर्षाभू असं सुद्धा एक पर्यायी शब्द आहे. तर पुनर्नवा पोटात घेतल्यानंतर वॉटर रिटेन्शन जे झालेलं आहे आणि ज्याच्यामुळे वजन वाढलेलं आहे, एस्पेशली ज्यांना पापड वगैरे खाण्याची सवय आहे, लोणची खाण्याची सवय आहे, 1 ग्रॅम मीठ जर तुम्ही घेतलं तर 61 ग्रॅम वजन तुमचं वाढतं, 60 ग्रॅम पाणी ते धरून ठेवतं. तर असं जे सौल्य आहे त्याच्यासाठी पुनर्नवा असो किंवा पुनर्नवा ही वनस्पती वापरावी. इतर लोकांना आपण बाकीच्या लोकांना जे वेगवेगळे ट्रीटमेंटचे प्रकार करतो त्याच्यात भाताच्या पेजेचा उपयोग खूप आहे. लक्षात घ्या की प्रत्येक गोष्टीच्या जवळ अँटीडोट देवांनी ठेवलेला असतो. अंड्याच्या पिवळ्या बलकातून त्रास व्हायला लागला तर पांढरा बलक आपण खाऊ शकतो. कवट खाल्ल्यानंतर तोटरे बसायला लागले त्याची साल खाऊ शकतो. केळ खाल्ल्यानंतर बाधा लागलं त्याची साल खाऊ शकतो. तसं भात खाऊन वजन वाढायला लागलं तर भाताची पेज घ्यायची आणि भात बंद करायचा, तर लघवीला भरपूर होऊन क्लेज जो आहे तो शरीरातला जातो, रक्तवाहिन्या मऊ राहतात, कोलेस्ट्रॉलचे लेवल कमी येतात आणि वजन हे कमी होतं. इंग्रज यायच्या आधी भारतीय लोकांनी भाताची पेजच पिलेली आणि ते शेलाटे राहायचे. आता इंग्रजांनी चहा फुकट फुकट विकून लोकांना पाजला आणि आता तो एक आदरातिथ्याचं साधन झालेलं आहे, चहासुद्धा दिला नाही असं म्हणतात लोक. इतका तो आपल्या उरावर इंग्रजांनी बसवलेला आहे आणि त्यामुळे सौल्य वाढलेलं आहे. ओके, सो आज खरोखर एक अमूल्य मार्गदर्शन सर आपण केलं त्याच्यामध्ये की ह्या सोप्या उपायाने सुद्धा आपण स्थूलपणा कमी करू शकता आणि जरूर जर का आपल्याला स्थूलपणा किंवा खास करून लठ्ठपणावरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढील संपर्कासाठीचे नंबर जरूर टिपून घ्या. विश्वामृत चिकित्सालय आता पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे. पुढील फोन नंबरवरती आपण जरूर फोन करू शकता आणि केवळ स्थूलपणा किंवा लठ्ठपणाच नव्हे तर त्याच्यामुळे उद्भवणारे वेगवेगळ्या प्रकारचे आजार ज्याच्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, संधिवात, मणक्याचे आजार, निद्रानाशासारखा आजार आहे किंवा इतरही विविध प्रकारचे आजार, ह्यांच्यावरती सुद्धा आता विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपचार उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. सर, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वांना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद, नमस्कार. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.